अनेक अडचणी आहेत, या अडचणींना आता आपण कसं सामोरं जाणार? हे बघा, मालेगावमध्ये जे काही प्रश्न होते, मी भुसे साहेब, कलेक्टर, SP सगळ्यांनी आम्ही सकाळपासून आता सध्यासुद्धा सगळा दौरा केला, सिव्हिल हॉस्पिटलचा केला, कोविड हॉस्पिटलचे केले, या ठिकाणी असलेले अन्य काही ज्या काही बाबी आहेत त्या पण आम्ही बघितल्या, सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, डॉक्टर्सशी चर्चा केली, आणि त्याच्यावरून एकच अनुमान मी या ठिकाणी सांगेल की इथे ज्या काही गोष्टी दुरुस्त करायच्या त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इथे जर 150 हॉस्पिटल्स आहेत जे बंद आहेत ते चालू झाले पाहिजे, जर नाही चालू झाले तर त्यांना आता आम्ही सगळ्या खाजगी रुग्णालयांना इथं बोलवलेलं होतं, डॉक्टर्स इथं आले होते प्रमुख, त्यांना विनंती केलेली आहे. जर नाही त्यांनी ऐकलं तर कलेक्टर साहेब कुठे गेलेत? कलेक्टर साहेब, तर कलेक्टर साहेबांना मी या निमित्ताने सूचना करू इच्छितो की जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना आपण सूचना केलेली आहे, नाही ऐकलं तर सगळ्या लोकप्रतिनिधींची इच्छा आहे की इथल्या चालू झालेच पाहिजे. मग ते चालू जर करत नसतील तर त्यांचे नर्सिंग लायसन्स कॅन्सल करून का होत नाही, परंतु ते चालू झाले पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, इथल्या सगळ्या लोकांची. नंबर 2, इथलं सिव्हिल हॉस्पिटलचे ज्या रिक्त जागा आहेत त्या 100% आम्ही भरणार, मग डॉक्टर्सच्या असो, नर्सेसच्या असो किंवा इथल्या क्लास 4च्या असो, सगळ्या भरणार. त्यामुळं नॉन कोविडचे जे पेशंट आहेत, मग गायनेकोलॉजिस्ट असेल किंवा पिडियाट्रिशियन असेल, म्हणजे लहान मुलांचा किंवा डिलिव्हरीच्या केसेस किंवा डायलिसिसच्या केसेस, या सगळ्या केसेसला ट्रीटमेंट होणार म्हणजे होणार, आणि ते सरकारी दवाखान्यात होणार, त्यामुळं त्याची काही अडचणीचा विषय नाही. तेही आम्ही ठरवलंय, कलेक्टरांनी ती जिम्मेदारी घेतली आणि डेप्युटी डायरेक्टर हेल्थ त्यांनी ती जिम्मेदारी घेतलेली. हा एक दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, इथले जे होम आपले जे इथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत, या इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमधल्या काही छोट्या मोठ्या तक्रारी त्यांच्या होत्या की बाबा स्वच्छता ठेवा, काही करमणुकीचा विषय ठेवा, तर त्या ठिकाणीसुद्धा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील, जेणेकरून इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी जे लोकांना एक त्रास होत होता तो दुरुस्त करण्याचं काम मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. प्रायव्हेट इथे आपण फीवर क्लिनिक हे पण चालू करणार, जेणेकरून कुणाला ताप, सर्दी, खोकला आला असेल आणि ज्यांचं SpO2 पर्सेंटेज सॅच्युरेशन जर 90%च्या कमी असेल, फीवर क्लिनिकमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळेल. किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा जर 4-5 हॉस्पिटल्स असे आपण करणार की ज्यांना शासनसुद्धा PPE देणार आणि त्यांना व्यवस्थितपणे काळजी घेण्याच्या बाबतीतली सूचना त्या ठिकाणी करणार. त्यामुळे मला असं वाटतं की इथं ज्यांचे जे काही प्रश्न होते सगळे समजावून घेतले, सगळे सोडवलेले, आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू. इथले पोलीस कर्मचारी, काही नर्सेस ज्या काही पॉझिटिव्ह झालेल्या आहेत त्यांनाही अधिक दक्षता घेण्यासाठी SP मॅडमला सुद्धा मी खास करून काळजी घेण्याचं सांगितलं आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्पेशल कॅम्प्स लावलेले आहेत. मॅडम आपण पण या इकडे, म्हणजे त्यांनी पण कॅम्प्स लावलेले आहेत. त्यांनी सुद्धा इथे जवळजवळ प्रत्येकाचं ECG काढून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देत आहेत, त्याच्यानंतर SpO2 पर्सेंटेशन घेत आहेत आणि सगळ्या पद्धतीनं त्यांची काळजी घेत आहेत. इथून पुढे कुणी पॉझिटिव्ह होऊ नये यासाठी त्यांना स्पेशली मास्क देण्याचा विषय असेल, PPE किट्स देण्याचा विषय असेल, फेस शील्ड देण्याचा विषय असेल, सगळं SP मॅडम त्या ठिकाणी काळजीपूर्वक करत आहेत, त्यामुळं त्यांचंही काम व्यवस्थित चालू आहे. मला वाटतं कलेक्टर साहेबांचंही लक्ष आहे, अधिक जास्त या सगळ्या छोट्या छोट्या जे प्रश्न आज सांगितले ते सोडवण्यासाठी कलेक्टर लक्ष देतील, त्यांच्या अधिक जास्त चक्रा इथं वाढतील आणि इथं बसून ते प्रश्न सोडवतील असं मी एक सरकारतर्फे तुम्हाला विश्वास देतो. शॉर्ट शॉर्ट त्याच्यामध्ये तफावत आढळून येते. हे बघा, बऱ्याचदा काय होतं, काही काही नंबर्स किंवा डबल स्वॅब्स घेतले जातात, टिबल स्वॅब घेतले जातात, तो फक्त तांत्रिक मुद्दा आहे, बाकी काही अडचण नाही. हायड्रोक्सिक्लोरोक्विन जो दवा आहे, हायड्रोक्सिक्लोरोक्विन जो है तो वो तमाम पेशेंट को सूट नहीं कर रही है. जो प्रॉब्लम डायबिटिक पेशेंट्स है उनको भी विदाउट उनका फिजिकल फुल बॉडी टेस्ट किए बगैर उनको हाइड्रोक्सिक्लोरोक्विन दे दी जा रही है, जिसकी वजह से उनकी हार्ट बीट जो है तो प्रॉब्लम में आ जा रही है और क्रिटिकल हो जा रही है. हाइड्रोक्सिक्लोरोक्विन देने के लिए एक नियम है जी, वो नियम ऐसा है की उसका ECG देखे सिवाय कोई कारण उसको हाइड्रोक्सीक्लोरोक्विन देना नहीं चाहिए, और हर एक का हाइड्रोक्सीक्लोरोक्विन देने से पहले ECG निकाल के उसको अगर कोई हार्ट का प्रॉब्लम है तो हाइड्रोक्सीक्लोरोक्विन देने की बात हम नहीं कर रहे हैं. जो
तंदुरुस्त है उसी को प्रिवेंशन के लिए हाइड्रोक्सीक्लोरोक्विन दिया जाता है। सर एक और बात, अच्छे हो जा रहे हैं बिल्कुल, घरेलू उपचार नहीं करना चाहिए, हॉस्पिटल में आना चाहिए, हॉस्पिटल का ही उपचार। हिंदी में रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस दलातील देखील अनेक अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे बाधित होत आहे आणि त्यासोबतच आरोग्य अधिकारी जे आहे एक दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की त्यांची देखील हाय रिस्कवर काम करताय म्हणून चाचणी व्हायला हवी। आपण बघितलं की मुंबईच्या धर्तीवर ज्या लोकांना काही लक्षणं नसताना देखील त्यांनी ते पॉझिटिव्ह आलेले होते, त्या दृष्टीने आता काही निर्णय घेतला जाईल का? कारण कालच्या दिवशी जर बघितलं तर काही एसआरपीचे जवान जे होते त्यांची टेस्ट नाकारली होती, आज त्याची बातमी दाखवल्यानंतर त्यांची टेस्ट झाली, या दृष्टीने काही पावलं टाकली जाईल का? हे बघा, टेस्ट घेण्यासाठी नेहमी एक प्रोटोकॉल आहे। टेस्ट घेण्याचा प्रोटोकॉल असा आहे, जर तुम्ही पॉझिटिव्ह एखाद्या पेशंटच्या जवळपास क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुमची टेस्ट घ्यावी असा प्रोटोकॉल आहे। तर तशा अनुषंगाने जर कोणी पोलीस कर्मचारी एखाद्या नेमक्या पॉझिटिव्ह पेशंटच्या आजूबाजूला असतील तर त्या लोकांची टेस्ट घ्यायला अजिबात अडचण नाही, त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करायला अडचण नाही आणि त्यांना ट्रीटमेंट करायला अडचण नाही, परंतु सरसकट सगळ्यांच्या टेस्ट घेण्याची काही कारण नसतं। सर एक हिंदीमध्ये, सर एक छोटासा हिंदीमध्ये, देखो देखो मैं इतना ही कहना चाहूँगा कि जो भी अभी हमने डिटेल में मालेगांव का ब्यौरा लिया है जिसमें हमने गवर्नमेंट का हॉस्पिटल पूरी सुविधा वहाँ पर रहेगी और सभी जो रिक्त पद है वहाँ पर भरे जाएंगे, स्पेशलिस्ट के हो, नर्सेस के हो, क्लास फोर के हो। उसके बाद ख़ास तौर पर प्राइवेट हॉस्पिटल यहाँ पर 150 है और उसमें से एक भी शुरू नहीं है, इसीलिए नॉन कोविड पेशेंट की ट्रीटमेंट यहाँ पर नहीं हो रही है। कोई हार्ट की बीमारी है, दिल की बीमारी है, किसी का रीनल फेलियर हुआ है, किसी का डायबिटीज़ है, किसी का डिलीवरी की काम है अर्जेंसी, लेकिन वहाँ पर ये सुविधा नहीं मिल रही है। हमने कलेक्टर साहब को उस ये जिम्मेदारी दी है, कोई हालत में 150 के 150 अस्पताल चालू होना चाहिए। आज हमने उनके लिए ये भी कहा है कि अगर 4-5 हॉस्पिटल्स के लिए कुछ पीपी किट्स देना है तो गवर्नमेंट देंगी, गवर्नमेंट पीपी किट्स देंगी, कलेक्टर वो जिम्मेदारी लेंगे। और बाकी के जो जनरल हॉस्पिटल्स है जो खास तौर पर डिलीवरी का काम करते हैं, यानी गायनेकोलॉजिस्ट है, छोटे बच्चों का डॉक्टर है यानी पीडियाट्रिशियन है, किडनी का काम करते हैं यानी नेफ्रोलॉजिस्ट है, ये सभी लोगों ने अपना अपना काम शुरू रखना चाहिए, क्योंकि ये सुविधा ये सेवा न मिलने के वजह से कुछ पेशेंट्स मर रहे हैं, तो ये ठीक बात नहीं है। उनके लाइसेंस भी हम, अगर उन्होंने नहीं सुने तो हमारे पास दूसरा कोई चारा नहीं रहता है, कलेक्टर उनके अधिकार में उनका लाइसेंस भी रद्द कर सकते हैं, उनका नर्सिंग होम लाइसेंस जो दिया जाता है वो परमानेंटली रद्द कर सकते हैं। मैं ये चाहता हूँ कि सब लोगों ने सहयोग देना, सहकार्य करना, शासन की जो भी रूल्स रेगुलेशंस है उसको मानना, ये बहुत ज़रूरी और आज के समय की मांग है। हम एक ही मिशन पे आए हैं कि यहाँ पर कोई हालत में हमारा मालेगांव पूरा कोरोना मुक्त हो, कोरोना रहित हो, सभी लोग सुख चैन से अच्छे से जीवन बिताए, और इसीलिए हम पूरा जिद्दोजहद मेहनत करेंगे और कोरोना से मालेगांव को मुक्त कराएंगे। और ख़ास तौर पर यहाँ पर जो भी इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन है वहाँ पर भी लोगों को जो असुविधा है, कुछ लोगों का कहना है कि वहाँ पर सफाई नहीं हो रही है, खाने का ठीक इस्तेमाल ये नहीं है, तो ये सभी चीज़ों पर कलेक्टर पर्सनली ध्यान देंगे जिससे कि लोगों को इंस्टीट्यूशन क्वारंटाइन में रहने के लिए कोई भी मुश्किलात न हो, ऐसा भी काम हम करने जा रहे हैं। इसीलिए इन सभी तरफ से हम काम करेंगे, मुझे उम्मीद है आने वाले दिनों में अच्छे से काम होगा। थैंक यू।